सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी अजित दादांना क्लीन चीट देण्यात आली, काय सांगणार तुम्ही? संपूर्ण प्रकरण जे आहे तुमच्या सरकारमध्ये याची इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. मुळात मला असं वाटतं की काहीतरी सहकार विभागाचा अहवाल आला आहे, मला त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, पण जो काही कोर्टामध्ये अहवाल सादर झालेला आहे त्याच्यावर अजून कोर्टाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे, तर मी आत्ता त्याच्यावर बोलणं हे योग्य होणार नाही, कोर्टाचा निर्णय झाल्यावरच बोलावं लागेल. असीम परदेशी याचिका दाखल केली आहे की एकनाथ खडसे यांना वाचवण्यात तुम्ही तुमचा हात होता आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यामध्ये गुन्हेगार होता. त्यांनी जरूर ती सादर करावी, कोर्टाने विचारलं तर उत्तर देऊ त्याला. असं आहे की पहिल्यांदा तर या सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळ हे बंद करून विदर्भाचे आणि मराठवाड्याचे पैसे पळवण्याकरता मार्ग मोकळा केला. आता पैसा पळवला तरी कोणी थांबवू शकत नाही आणि आता तो पैसा पळवणं सुरू देखील झालेला आहे. येत्या काळात आपल्याला अजून पैसा पळवताना दिसेल. या सरकारने हे वैधानिक विकास मंडळं पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करून एक प्रकारे विदर्भ आणि मराठवाड्याशी विश्वासघात केला. अधिवेशन आहे, अधिवेशनात कुठले मुद्दे? कारण की संजय राठोड आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, सगळे भरपूर मुद्दे आहेत. विजेचा कनेक्शन काटण्याचा मुद्दा आहे, सगळे मुद्दे आहेत. नाना पटोले यांनी म्हटलंय की आमची पण इच्छा आहे की लॉकडाऊन मधलं वीज बिल माफ व्हावं. तुमचं सुरत सुरू आहे त्यांचा पण, काँग्रेसचा पण? नाही नाही, ते असं आहे की सत्ता पक्षात राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न ते करतायत. असं होत नाही. सत्ता पक्षात असाल तर ठामपणे तिथे सांगा, तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत ना कॅबिनेटचे, काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. हे काय त्यांनी आत वेगळं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं? जनतेला काय मूर्ख समजतात? जनतेला सगळं समजतं.